चला माध्यम आगे चला चे उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महेंद्र शेठ थोरवे यांना पुन्हा एकदा या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल अर्ज भरण्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते नागरिक रस्त्यावरती आले होते. इतका उत्साह मी या अगोदर कधी पाहिला नाही. महेंद्र शेठचा विजय या उत्साहामध्ये या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरण्यासाठी केलेल्या गर्दीमध्ये नक्कीच दिसतोय. त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कर्जत खालापूरच्या मतदारसंघामध्ये केलेली कामं त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना दिलेलं बळ नक्कीच या विजयापर्यंत पोचवीन. 23 तारखेला ज्यावेळेस निकाल लागन शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून महेंद्र शेठ पुन्हा एकदा या भागाचं प्रतिनिधित्व करेल. कर्जत मतदारसंघाचा आजचा हा शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि महायुतीच्या वतीने माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी मी शिवसेना प्रणित महायुतीच्या उमेदवार म्हणून आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे. आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जो विकास महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्यामुळेच आजचं चित्र आपल्याला जे पाहायला मिळत आहे जो जनसमुदाय आज संपूर्ण उतरलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तो केलेल्या विकासकामाची पोचपावती आहे म्हणून आणि म्हणून मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. खासदार साहेब स्वतः आमचे आलेले आहेत आणि संपूर्ण महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. खरं तर हा विजयच आजचा जो महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद दिलेला आहे यांच्यामुळेच येत्या 20 नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे आणि 23 तारखेला जो निकाल लागणार आहे महायुतीचाच पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर भगवा फडकणार आहे. बघा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 वर्षाचा कालावधी आपण साऱ्यांनी पाहिलं की लॉकडाऊनमध्ये आणि कोविडमध्ये गेलेला होता. तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये आम्ही मोठा निधी मोठा विकास या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि म्हणून डेव्हलपमेंट ही दिवसेंदिवस वाढत असते होत असते. आम्ही जे 5 वर्षामध्ये जे विजन ठेवलेलं होतं त्या विजननुसार आम्ही काम केलेलं आहे. पुढील 5 वर्षामध्ये सुद्धा टप्पा 2 मध्ये आम्ही या कर्जतचा नंदनवन करण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे यासाठी आम्ही संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचा अजून चांगल्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. खरं तर महायुतीने मला या मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि महायुतीचे राज्यातील तीनही नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि महायुतीचे आठवले साहेब असतील हे साऱ्या नेत्यांचा आशीर्वाद महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्याबरोबर आहे आणि तसेच माझ्या मतदारसंघातील सुद्धा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्याबरोबर राहणार आहे. कोण अपक्ष भरलं काय भरलं मी आज त्या विषयावर काय बोलणार नाही. त्यांना जे काही राजकारण करायचं त्या पद्धतीने करू द्या. या मतदारसंघाची जनता मात्र सुज्ञ आहे आणि या मतदारसंघाची जनता ही विकासाला प्राधान्य देऊन 20 नोव्हेंबरला पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मलाच मतदान करेल धनुष्यबाणला मतदान करेल आणि पुन्हा एकदा 23 तारखेला महायुतीचा भगवा फडकेल.